नमस्कार, मी शगुफ्ता शेख स्वागत करते तुमचं पोलीसनामामध्ये. 19 नोव्हेंबर जागतिक पुरुष दिन. खरं सांगा बघू, कोणाकोणाला माहीत होतं पुरुष दिनाबद्दल? नाही म्हणजे महिला दिनाच्या वेळी जसं आठवड्याभर आधीपासूनच महिलांसाठींच्या विविध कार्यक्रमांचे वारे वाहू लागतात, जशी शुभेच्छा देणारी फलकं लावली जातात, तसं काही विशेष पुरुष दिनादिवशी दिसत नाही ना, म्हणून विचारलं. साधं कोणी पुरुषांना विश करताना देखील दिसत नाही. स्त्री आणि पुरुष या एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्यातील एक बाजू जरी खराब झाली तरी ते नाणं चालणार आहे का? नाही ना. मग आज 21व्या शतकात जगताना जेव्हा आपण वारंवार स्त्री पुरुष समानतेवर बोलत असतो, पण मग हा दिवस साजरा करताना कुठे जाते ही समानता? परिस्थिती कितीही वाईट असो, त्याने रडू नये, त्याने परिस्थितीला सामोरं जावं, त्याने कायमच सगळ्यांचं जबाबदारीने रक्षण करावं अशा आपल्या पुरुषांकडून अपेक्षा. त्याने असंच केलं पाहिजे, त्याने तसं करू नये, असे काही नियम देखील आपण पुरुषांसाठी करून ठेवलेत, पण त्यावर कधी बोललं जात नाही. आईचं सगळं ऐकलं तर ममाज बॉय, आणि नाही ऐकलं तर नालायक मुलगा. बायकोचं ऐकलं तर बायकोचा गुलाम, आणि नाही ऐकलं तर निर्दयी नवरा. असं त्याने काहीही केलं तरी आपण त्याच्याकडे बोट हे दाखवतोच. मग इथं जरा काहीतरी चुकतं असं नाही का वाटत हो तुम्हाला? पुरुष दिनाच्या शुभेच्छांच्या नावाखाली सोशल मीडियावरती विनोदी मीम्स बनवून टाकले जातात, हे चुकीचं नाही का? त्यामुळे अशाच बाजूला सारल्या गेलेल्या पुरुषांच्या सन्मानासाठी दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी जागतिक पुरुष दिन साजरा केला जातो. जगातील 70 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो, ज्यात आपला भारत देश देखील येतो. या दिनाची सुरुवात कशी आणि कोठे झाली हे आता आपण बघूयात. तर या दिवसाची सुरुवात अमेरिकेच्या मिसूर युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर थॉमस थोस्टर यांच्या प्रयत्नातून 7 फेब्रुवारी 1992 अमेरिका, कॅनडा व युरोपातील काही देशांमध्ये सुरू झाली. मात्र यानंतर प्रत्येक देश विविध दिवशी हा दिवस साजरा करू लागला. 1998 टोबॅगो देशातील डॉक्टर जिरोम तिलकसिंह यांच्या पुढाकाराने हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेतला. 19 नोव्हेंबर हा दिवस निवडण्याचे कारण असे की याच दिवशी या देशाची फुटबॉल टीम पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय झाली होती. तसेच या दिवशी डॉक्टर जिरोम यांचा वाढदिवस देखील असतो. भारतामध्ये सेव्ह इंडियन फॅमिली या संस्थेतर्फे 2007 साली जागतिक पुरुष दिन साजरा करण्याची सुरुवात झाली. दुर्दैवाने हा दिवस महिला दिनाइतका प्रचलित नाही, अनेकदा पुरुषांना सुद्धा या दिनाची माहिती नसते. यंदाच्या या खास दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यातील विशेष पुरुष मंडळी म्हणजे बाबा, भाऊ, प्रियकर, नवरा अशा अनेक भूमिका पार पाडणाऱ्या स्पेशल व्यक्तीला स्पेशल फील करून द्यायला विसरू नका, बरं का?